कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघा, मला असं वाटतंय की यात वहिनींची काही चूक नाहीये. खरं तर वहिनी फक्त प्रोटेक्टिव्ह आहेत त्यांच्या फॅमिली बद्दल, फॅमिली बिझनेस बद्दल. हे असो, याला प्रोटेक्शन म्हणतात. आई, मला मान्य आहे, पण मला सांगा, जर माझ्या जागी खरंच कोणी फ्रॉड आला असता तर काय केलं असतं आपण? आज वहिनींनी डाऊट घेतला म्हणून निदान खरं तरी कळलंय, त्यामुळे यांनी काही चुकीचं केलंय असं नाही म्हणते मी. अरे पण आई प्लीज, आकाश सर, हे बघा, मला खरंच असं वाटतंय की तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, माझा पूर्ण बॅकग्राऊंड चेक करा, आणि तुमची खात्री झाल्यानंतरच आपण हे पार्टनरशिपचा प्रपोजल पुढे नेऊ. काकी प्लीज, आय डोंट थिंक या सगळ्याची काही गरज. सर ऐका ना, माझं एकदा दादा मला फाईल पण दे प्लीज. आकाश सर, हे सगळं झालं पण तरीही अजून एक गोष्ट राहिलीच आहे. विटनेस. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की यावर वसुंधरा वहिनी विटनेस म्हणून सही करणार होती, पण मला वाटत नाही त्यांना काही इंटरेस्ट असेल आता. सो मी बघतो दुसरा काहीतरी मार्ग. करेल ती, एवढं तर करूच शकते ती. काय ग, कर. आय एम रिअली सॉरी. म्हणजे मला माहित नाही खरं तर तुम्ही काय विचार करता माझ्याबद्दल, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी काही केलेलं नाही. तुम्ही सर ह्यावर सह्या केल्या, खरंच सांगतो, मला आम्हाला खरंच खूप बरं वाटेल. इथे थँक्यू. आकाश सर, आता फायनली खऱ्या अर्थाने आपण पार्टनर झालो. कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्याचबरोबर माझी पहिली लेव्हल कम्प्लीट झाली. Level 1, आकाश ठाकूर मला त्याचा बिझनेस पार्टनर बनवणार. म्हणजे? म्हणजे आपल्या मैत्रीची पहिली लेवल. पहिला टप्पा पार केलाय आपण. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. अरे चला, सगळे एवढे सिरियस का झालात तुम्ही? इतकी छान मुवमेंट आहे आज, जरा हसा, सेलिब्रेट करा. वहिनी, निदान तुम्ही तरी सांगा ना सगळ्यांना हसायला. एनिवेज, काही हरकत नाही, मी आता निघतो, नंतर परत येईन भेटायला. आज जे काही झालंय, लाईक दिस कन्फ्युजन, वी रिअली सॉरी. म्हणजे आमच्या सगळ्यांकडून सॉरी. अहो नाही नाही सर, प्लीज आता मला लाजवू नका. निघतो मी. स्वयंपाक करायचा, चल. मी पण आराम करतो. एक मिनिट.
काय हरवो नशी वाक्यस लकी सारख्या गुणी मुलावर संशय घेतलास तू? गप्पा बाईस, एकदम गप्पा। घरामध्ये काहीतरी महत्त्वाचं चांगलं घडत असताना घरच्या सुनेनी घरी थांबलं पाहिजे, पण तू गेलीस गाव उंडारायला। कुठे गेली होतीस? मी काय विचारतीय, कुठे गेली होतीस? अगं बोल ना, उत्तर दे। मी देते ना उत्तर। मी सांगते ती कुठे गेली होती ते। विशाखा, अगं तुला कसं माहिती? अगं मी बघितलं नाही ना तिकडे। खर तर तुला माहितीये ना जयो, मी काय अशा ठिकाणी जात नाही, पण आज अगं एक चॅरिटी इव्हेंट होता म्हणून गेले होते तिकडे। तही दिसली मला तिथे। मी विचारलं हिला, म्हटलं काय ग तू इथे काय करतेस? काही बोलली नाही, सरळ तरा तर निघून गेली माझ्या समोरून। अगं पण हे सगळं घडलं कुठे? अगं ती झोपडपट्टी। काय? अगं काय, म्हणजे त्या झोपडपट्टीच्या मागे जे गणेश मंदिर आहे ना, तिथे दिसली मला ही। खरंय हे? मग त्यात एवढा सस्पेन्स कशाला ठेवायचा? म्हणजे मंदिरात जाणार होते तर लपून कशाला ठेवायचं? अगं जाऊ दे ग, तिला वाटलं असेल माधवदादासाठी प्रार्थना करावी। आता यामध्ये काय चुकलं विचारायचं सांग बरं। हे जर तुला सांगत बसले ना तर इथेच रात्र होईल। बर तू बैस। हो हो। थँक्यू विंकू म्हणण्याची काही पद्धत? थँक्यू, इट्स ओके, बट जस्ट इमॅजिन वसुंधर, म्हणजे आत्ता जर का मी तुझ्या सासूला सगळं खरं सांगितलंस तर काय झालं असत? आणि मी असं करूच शकते नाही का? त्यामुळे नीट वागायचं आणि माझ्या मुलीच्या सुखाच्या आड यायचं नाही। मॅम असं काही नाही, आनंदात आहे। आनंदात माय पोट। तुझ्या नवऱ्यामुळे माझा जावई दिवस रात्र काम करतो। अगं त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ सुद्धा मिळत नाहीये। आय डोंट केअर तुमचा तो नवीन प्रोजेक्ट वगैरे, ही असली कॉम्प्रोमाइजेस ना तुझ्यासारख्या मुली करतात, माझी मुलगी नाही। तनया विशाखा भालेकरची मुलगी आहे, तिला या घरामध्ये एक बोट जरी उचलायला लागलं ना तर बघच, आणि ते उचलायला लागणार नाही हे तू बघायचं, तर मी तुला बघेन, कळलं ना? हो। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।